चल आता निघू खोया. चल कांताताई चला येतय आम्ही. हा वृंदे येतय गो. तुझा बंगलो बाकी एकदम झकास असा. ह्या सगळ्या गोष्टींवर ना माझा आज विश्वासच बसत नाहीये. वृंदा तू आज खऱ्या अर्थाने सुखी दिसतेस. हे सगळं तुझ्या बाबांना कधी एकदाच जाऊन सांगते ना असं झालंय मला. भाऊजी मी निघतो आता. पण आज माझी लेक जी सुखात दिसते ना ती फक्त तुमच्यामुळे दिसते. आमच्यामुळे कसलं, उलट वृंदामुळेच आम्हाला हे वैभव मिळालंय. तिला भेटायला अधून मधून नक्की येत जा आणि ओ आमच्या बाबूला घेऊन या. खरंच या मंगलाताई? अरे नक्की येणार, असं काय बोलताय तुम्ही. पण कांताबाईनी माझ्या लेकीला सांभाळून घ्या. मी आईची माया तुम्ही करालच तिच्यावर, पण ती जर का चुकली तर चांगला दम भरा तिला. आम्ही काय सांभाळून घेणार तुमच्या मुलीला, उलट तीच आम्हा सगळ्यांना सांभाळून घेते. सुधावहिनी तुमची लेक या घरात आहे लक्षात ठेवायचं आणि तिला भेटायला यायचं. तर तुम्ही पण जावळे वहिनी यायचं हक्काने. सावन काकू तुम्ही पण. हो नक्की येणार, पण प्रसादने आणि वृंदाने आम्हाला गोड बातमी द्यायला हवी. प्रसाद मी काय म्हणतो जरा यांना कोपऱ्यापर्यंत सोडून येऊ का मी? हो या. मी पण येतो. रिक्षाचं वगैरे बघ जरा सगळ्यांनी. हो चला येतोय. नक्की यायचं बरं का? आई अहो खूप उशीर झालाय, चला तुम्ही तिघी जेवून घ्या, मी लगेच वाढते तुम्हाला. अमृता तू या दोघींची ताट भर फक्त. अहो पण तिघींच जेवण राहिलंय. सांगितलं ना प्राची आणि सुवर्णाचं ताट भर. कांता माझ्या ताटातलं उष्ट खाईल. चला चला कामाला लगा, सांगितलेलं ऐका. चल लवकर. चला कांता उष्ट खायला. आई ये ना जेवायला. तुम्ही तुमचं तुमचं जेवून घ्या. या कांता भाई या बसा बसा. जेवताय ना? या. भूक लागली असेल तुम्हाला, या सुरुवात करा. बरोबर नाही हो. का काय हरकत आहे? तू ती झी टीव्ही वरची मालिका बघत नाहीस का? उंच माझा धोका, त्यातली ती नायिका रमा काय सांगते, नवऱ्याचं उष्ट खाल्ल्याने नवरा बायको मधलं प्रेम वाढत. बाबा ती एक मालिका आहे. अगं पण ती ऐतिहासिक घटनेवर आधारित मालिका आहे. हे बघ वृंदा, तुला माझ्यातलं आणि कांता मधलं प्रेम वाढावं किंवा माझं कांतावरचं प्रेम वाढावं असं वाटत नाही का? मला का नाही वाटणार बाबा? उलट माझी तुम्हाला विनंती आहे बाबा, तुम्ही प्लीज आईंना माफ करा. अगं मी माफ करायलाच काय, तिच्यावर पूर्वीसारखं प्रेम करायलाही तयार आहे, पण ते कांतावर अवलंबून आहे. तिला जर खरंच तसं वाटत असेल तर तिनं आता माझं उष्ट खावं. काय कांताबाई बरोबर बोलतोय ना मी?
हो तू कुठे निघालीस देवघरात तेव्हा पुढे तुमच्यासाठी माफी मागाल शिका शिका जरा सुनेकडून चांगलं काहीतरी घ्या हिच्याकडून मी एवढंच जेवायचंय हो तुला मी मगाशीच सांगितलं माझ्या पानातलं आणि जेवढं शिल्लक असेल तेवढंच जेवायचं आहे एवढ्याने माझी भूक नाही हो भागणार नाही भागणार कसं आहे ना कांता माणसाचं वय वाढायला लागलं ना की त्यांनी त्याचं खाणं हळूहळू कमी करावं मी तुझी संसारामधली आसक्ती कमी करू शकणार नाही पण तुझ्या खाण्यापिण्यावर निर्बंध किंवा लक्ष ठेवू शकतो नाही का यांच्या हट्टापाई उपाशी राहावं लागलं दोन चार शेतांनी कोणाची भूक भागते का कधी काहीतरी खायला हवं तर झोप नाही लागणार वृंदालाच विचारते काय असेल तर खाऊन घेते कांताबाई चला झोपायचं नाही का हो आले इथे थोडस आवरायचं होत तेवढं आटपून येते मग नाही नको नको काय माझे पाय छेपल्याखेरीज मला झोप लागत नाही माहितीये ना हो आले वृंदा सगळा स्वयंपाक संपला का ग आई अगदी सगळं संपलं आपला अंदाज इतका परफेक्ट ठरला नाही की कोणाला काही कमी तर नाहीच पडलं पण काही उरलं सुद्धा नाही म्हणजे अन्नाची नासाडी पण नाही झाली हो ते भात सुद्धा सगळं संपला गाजभर पण नाही ना राहिला नाही गाजभर काय शीतभर पण नाहीये बघा साखर तरी आहे का घरात हो साखर आहे काही नाही सहजच म्हणजे सकाळी सकाळी चहासाठी कोणाला दुकानात धाडायला नको ना म्हणून नाही तुम्ही त्याची काळजी करू नका चहाच सगळं सामान अहो आई मी विसरलेच तुम्हाला सांगायची तुमच्यासाठी दोन गुलाबजाम लावून ठेव अहो तुम्ही बाबांच्या ताटात जेवलात म्हणून आणायचं राहिले दोनच आहेत आत्ता खाता का लगेच म्हणजे लगेच नको 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 कशाला उगीच काय रात्री आता तिचं वय आहे का रात्री एवढं गोड खाण्याचं असं कर फ्रीज मध्ये ठेवून दे मी खाईन उद्या सकाळी छान सुरेख झाले होते गुलाबजाम छान बर आता वृंदाला सगळी आवरावर करू देत पाय चेपायला या Thank you.
पाय चेपतेस ना. गाय गाय आहे परमेश्वर. आता कुठं निघालीस? आले आले. कुठे चाललीस? पाणी पिऊन येते, तहान लागली. मग त्यासाठी किचन मध्ये जायची काय आवश्यकता आहे? हे घे पाणी, ग्लास बाटली. ग्लास बाटली बाकी. आजचं जेवण फर्स्ट क्लास झालं होतं. वा मस्त. लोकांना आवडलं असणार सगळ्या. पुरणपोळी तर अप्रतिम झाली होती. इतकी पातळ, वर तुपाची धार. कोणी केली होती? तू का वृंदानी? वृंदानी बनवली होती, पण मी सांगितलं होतं प्रमाण वगैरे. तरीच छान छान प्रमाणात होती अगदी. उरली पण सगळ्यांना, सगळे समाधानी झाले. बरं वाटलं जरा. पाणी पाहिजे पण. कुठे निघालीस परत? आले हो. काम चुकारपणा मला आवडत नाही. देवघरात जाऊन येते. काय बसल्या बसल्या डोळा लागला तर राहून जायचं ना. देवघरात जाऊन देवाला नमस्कार करायचं, राहून जाईल. या सगळ्या गोष्टी तू केव्हापासून मानायला लागलीस? याच्या आधी कधी असल्या देवाच्या पाया वगैरे पडायला गेली नाहीस ते? हो, आजपासूनच करायचं ठरवलंय मी. बर. पूर्वीच्या काही बायका नाही का करायच्या, झोपायच्या आधी देवाला हात जोडायचा? तसं मी म्हटलं आपणही असं काही चांगलं जरा करावं. आले आले. छान छान छान. चांगल्या गोष्टींची सवय नेहमी लावून घेवी. बरं कांता, पूर्वीच्या बायका पतीलाच परमेश्वर मानायच्या, तसंच तुम्हाला परमेश्वर मान आणि माझ्या पाया पड. नाही का, एवढ्यासाठी देवघरापर्यंत जायची काय गरज आहे? तसंही तुझं जेवण आज कमी झालेलं आहे, भूक लागली असेल तुला, तुझा अशक्तपणा आला असेल, नको कष्ट करू. ये पड माझ्या पाया. पती परमेश्वर. वा वा वा, अशी सद्बुद्धी मिळो. छान छान. सॉरी, तुझ्या प्रसादला माफ नाही करणार.